विदर्भ ही औलिया संतांची भूमी आहे. विदर्भामध्ये अनेक महान औलिया संतांचा अवतार झालेला असून प्रामुख्याने सर्व भक्तांचे श्रद्धास्थान शेगावचे समर्थ सद्गुरु गजानन महाराज आहेत. आणि आता गावोगावी गजानन महाराजांच्या मंदिराची उभारणी होत असताना दिसून येत आहे. अकोट तालुक्यातील वरुड जवळगा गावामध्ये पंचक्रोशीतील भक्तांच्या माध्यमातून व गणेश महाराज शेट्टे यांच्या पुढाकाराने योग योगेश्वर संस्थांची उभारणी करण्यात आली असून या संस्थांमध्ये बरेच धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम नियमित राबवले जातात. परंतु या प्रकट दिन उत्सवाला संस्थांच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केलाय. हा उपक्रम समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा अवतार हा अन्नाची माहिती पटवण्याकरिता केलाय. उदरभरे नोवे जाणीचे जे यज्ञ कर्म गजानन महाराजांनी सर्व जगाला सांगितले. अन्नाची नासाडी करू नका, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि म्हणून गजानन महाराजांनी उष्टपत्रवाळीवरील भाताची शिद्ध वेचून खाल्ले व त्या समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या भक्तांनी मनात कोणताही संकल्प केला तर महाराज संकल्प सिद्धीस नेतात. गजानन महाराज समर्थ आहेत आणि म्हणून प्रगट दिनाला काल्याच्या कीर्तनामध्ये गणेश महाराज शेट्टे यांनी भाविकांना आवाहन केले की दररोज नैवेद्य ही त्याच पद्धतीने यायला पाहिजे. म्हणून महिन्याचे 30 मेंबर निवडण्यात आले. प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य आणावा. सहकुटुंब सहपरिवार महाराजांची आरती करावी. आरतीनंतर महाराजांचा नैवेद्य ग्रहण होईपर्यंत 10 मिनिट मंदिराचा दरवाजा बंद करावा आणि मंदिर उघडल्यानंतर त्यातील नैवेद्याचा काही भाग मंदिरातील गोमातेला द्यावा व मंदिर परिसरातील पुजारी व कर्मचाऱ्यांना ते पुरणपोळीच्या नैवेद्याचा ताट जेवण करायला द्यावं. अशा पद्धतीचे नियोजन केले आहे आणि या उपक्रमाला पंचक्रोशीतून श्रींच्या भक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दररोज महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्यही मिळतो व संस्थांच्या माध्यमातून एका श्रीच्या भक्ताला दररोज पुरणपोळी खाऊ घालायचे पुण्यही प्राप्त होते आणि त्या पुरणपोळी सेवन करणाऱ्या भक्तांच्या त्या कुटुंबाला आशीर्वादही प्राप्त होतो. एमसीएन न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोला.